नमस्कार मित्रांनो, एन के ऑनलाईन क्लासमध्ये आपलं सर्वांचं मनपूर्वक स्वागत. मित्रांनो, इयत्ता 12वीच्या राज्यशास्त्र या विषयाच्या संपूर्ण अभ्यासक्रमाची माहिती आजच्या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत. मित्रांनो, 2024 मध्ये होणारी बोर्डाची परीक्षा जी आहे, त्या परीक्षेचं जर आपण अभ्यास करायला सुरुवात केली असेल, तर अशा विद्यार्थ्यांना पुन्हा एकदा राहिलेल्या दिवसांमध्ये अभ्यासक्रम कशा पद्धतीने पूर्ण करायचा आणि कशा प्रकारे अभ्यास केला पाहिजे याविषयीची माहिती आपण जी देतो आहे, त्यामध्ये एक स्ट्रॅटेजी आपण बनवली आणि त्या स्ट्रॅटेजीप्रमाणे अभ्यास करायला सुरुवात केली, तर ती कशा पद्धतीने अप्लाय करायची ते तुम्हाला समजण्यासाठीचे हे व्हिडिओ आहेत आणि त्याच्यातला हा आणखी एक महत्त्वाचा व्हिडिओ आहे. मित्रांनो, आपली पहिली स्टेप अभ्यासाची कोणती असली पाहिजे, तर त्यावरती आपण चर्चा केली आणि त्या चर्चेच्या माध्यमातून तुम्हाला सांगितलं होतं की अभ्यास करण्याची पहिली स्टेप ही तुमच्या विषयांच्या माहितीवरती आधारित असलेली स्टेप होती, की बोर्ड परीक्षा देत असताना विद्यार्थ्याला किती विषय द्यायचे आहेत. आपण त्या ठिकाणी विचार केला होता, प्रत्येक विद्यार्थ्याला 6 विषयांची परीक्षा द्यायची आहे. मग हे 6 विषय जे आहेत, त्या 6 विषयांचा अभ्यासक्रम तुम्हाला लिहून घ्यायचा आहे. तो अभ्यासक्रम विद्यार्थ्यांना कुठं मिळणार, कसं मिळू, कुठून देऊ, सर तुम्ही द्या, अशा कमेंट येण्यापूर्वीच आपण ह्या सर्व प्रश्नांवरती विचार करायला वेळ न घालवता विद्यार्थ्यांना डायरेक्ट माहिती उपलब्ध करून देत आहोत. प्रत्येक विषयाचा आपण अभ्यासक्रम तुम्हाला देत आहोत. आज मी सांगितलं की 12वीच्या बोर्ड परीक्षेसाठी राज्यशास्त्र या पुस्तकामध्ये बोर्डाने जो सिलेबस डिझाईन केला आहे त्याच्यानुसार किती अभ्यासक्रम आहे आणि कोणती प्रकरणं आहे, तर आज त्याच्यावरती फोकस करूया आपण. यापूर्वी मराठी, इंग्रजी, अर्थशास्त्र, चिटणीसांची कार्यपद्धती या विषयांच्या संदर्भातले व्हिडिओ आपण अपलोड केलेले आहेत. त्याची प्लेलिस्ट तुम्हाला ग्रुपवरती पाहायला मिळेल. चॅनलवरती जा, 2024च्या परीक्षांच्या संदर्भातल्या जेवढ्या प्लेलिस्ट आहेत त्या तुम्ही पाहून घ्या. तुम्हाला आत्ता एक सोपा आपण अभ्यास करायला व्हिडिओ शोधायला फार वेळ जाऊ नयेत म्हणून सोपा पर्याय द्यायला शोधला, की 2024च्या सगळ्या प्लेलिस्ट आपण बनवतो आहे, त्यानुसार तुम्हाला सगळी माहिती त्या प्लेलिस्टमध्ये मिळेल. मित्रांनो, राज्यशास्त्र या विषयाचा जर तुम्ही अभ्यास करत असाल किंवा ज्या विद्यार्थ्यांनी राज्यशास्त्र विषय घेतलेला आहे, पॉलिटिकल सायन्स हा विषय घेतलेला आहे, त्या विद्यार्थ्यांसाठी अभ्यासक्रम आपल्याला विचारात घ्यायचा आहे. मग इथे 17 नंबरचे विद्यार्थी असू द्यात, रेग्युलर कॉलेजला जाणारे विद्यार्थी असू द्यात, किंवा काही विद्यार्थी फेल झाले असतील त्यांना पुन्हा परीक्षा द्यायची असेल, अशा सर्व विद्यार्थ्यांसाठी हा व्हिडिओ अतिशय महत्त्वाचा असेल. मित्रांनो, किती प्रकरणं आहे राज्यशास्त्र या विषयामध्ये? पहिले प्रकरण यामध्ये आपल्याला दिसतं आहे 1991 नंतरचे जग. किती आहेत प्रकरणं सगळी पाहूयात आपण. पहिलं याच्यातलं 1991 नंतरचे जग दिले. दुसरं प्रकरण 1991 नंतरच्या महत्त्वाच्या संकल्पना आणि समस्या, ज्यामध्ये विशेष लक्ष आहे जागतिकीकरण या संकल्पनेवरती 1991 नंतर. त्यानंतर तिसरं प्रकरण जर आपण पाहिलं तर 1991 नंतरच्या महत्त्वाच्या संकल्पना आणि समस्याच आहेत, पण त्या मानवतावादी प्रश्नांच्या संदर्भातल्या. आधीचे जागतिकीकरणावरती होते आणि आत्ताचीही मानवतावादी प्रश्नांवरती आधारित असलेली. अशा प्रकारची पहिली महत्त्वाची 3 प्रकरणं तुम्हाला दिसत आहेत. मित्रांनो, हा जो प्रकरणांचा विचार आहे ना, तो आपण विचार कशासाठी करायचा, मी सांगितलं होतं तुम्हाला की जेव्हा तुम्ही एखादी गोष्ट समजून घेत असता त्यावेळेस त्याच्यात नेमकं काय आहे, कशाच्या संदर्भातली माहिती आहे हे जर तुम्हाला माहिती असेल, तर जेव्हा आपण डिटेलमध्ये अभ्यास करायला जातो तेव्हा त्याच्याविषयीची आधीच थोडंसं पूर्वज्ञान असल्याने समजायला मदत होते. म्हणून आपण संपूर्ण सिलॅबस विचारात घेतो आणि त्यावरती आधारित ते विषय आणि ते शास्त्र समजून घेण्याचा प्रयत्न करतो. म्हणजे 12वीला जर राज्यशास्त्र आपल्याला दिले ते कशावरती आधारित आहे, तर इथं दिसते 3 प्रकरणांचा विचार केला. 91 नंतरच्या राजकीय परिस्थितीवरती सगळं हा सिलॅबस अवलंबून आहे. काय झालं 91 नंतर जगामध्ये, राजकीय गोष्टींमध्ये काय बदल झालेत, तर त्या सगळ्या गोष्टी तुम्हाला ह्या ठिकाणी ह्या प्रकरणांच्या माध्यमातून आहे.
चौथं प्रकरण समकालीन भारत शांतता स्थैर्य आणि राष्ट्रीय एकात्मतेसमोरील आव्हाने हे अगदी आत्ताच्या चालू घडामोडींशी मॅच होणारी प्रकरणं आपल्याला म्हणता येतील. जसं पहिलं महायुद्ध झालं, दुसरं महायुद्ध झालं आणि काही लोकांनी एकत्र येऊन मोठ्या प्रमाणामध्ये जगात हानी केली, लॉस केले, एकमेकांवरती बॉम्ब टाकले, एकमेकांची जीवितहानी, आर्थिक हानी, सगळ्या प्रकारच्या हान्या काय ज्या युद्धामध्ये होतात त्या झालेल्या आहेत. आत्ताही सध्या आपण पुन्हा तिसऱ्या महायुद्धाच्या उंबरठ्यावरती येऊन थांबलेलो आहोत आणि सगळे जगातले देश ग्रुप त्यांचे निर्माण व्हायला लागले. पण दुसऱ्या बाजूला भारत त्याही काळात शांतता स्थैर्य आणि राष्ट्रीय एकात्मता असे प्रश्न घेऊन यांच्यापासून समकालीन त्यावेळेस भारत वेगळा आपल्याला दिसून आला होता, अलिप्त दिसून आला होता. अगदी तशीच कंडिशन आजही तुम्हाला पाहायला मिळेल. तर तो एक महत्त्वाचा अभ्यास तुम्हाला इथं दिलेला आहे. पाचवं प्रकरण समकालीन भारत आहे पण सुशासन याविषयीची माहिती याच्यामध्ये आहे. आणि शेवटचं प्रकरण भारत आणि जग, अशा प्रकारची सहाच प्रकरणं आहेत राज्यशास्त्रामध्ये. या सहा प्रकरणांमध्ये जवळपास 91 नंतरचा अभ्यास आपल्याला दिसतो आणि जगाशी आपण कसं जोडलं गेलेलं आहे ते शेवटच्या प्रकरणांमध्ये येऊन आपण थांबतो. तर अशा प्रकारचा हा सिलॅबस आहे. सहा प्रकरणं म्हटल्यावरती सहज तुम्हाला अभ्यास पूर्ण करता येऊ शकतात. पण नंतर जे याच्यानंतरचा जो अभ्यास आहे त्यावरून आपल्याला लक्षात येईल की कशाप्रकारे आपल्याला काम करावं लागेल, कोणत्या प्रकरणाचा अभ्यासाला सुरुवात करावी लागेल. डायरेक्ट जेव्हा आपण अभ्यासाला सुरुवात करणार त्यावेळेस कुठून सुरुवात करायची हे तुम्हाला ह्या अभ्यासक्रमांच्या व्हिडिओनंतरच्या व्हिडिओमध्ये कळणार आहे. मित्रांनो, मी या ठिकाणी आशा व्यक्त करतो अशी की आपण सर्वजण ही सगळी प्रकरणं व्यवस्थित तुमच्या वहीमध्ये लिहून घेत असाल. ज्या ज्या गोष्टी सांगतोय त्या तुमच्या लक्षात राहणार नाही. 4 महिने आहे, 4 महिन्यामध्ये लक्षात राहणार नाही. 4 महिन्यात तुम्हाला त्या लिहून ठेवाव्या लागतील. म्हणजे जेव्हा केव्हा तुम्ही त्या ठिकाणी लिहून घेतलेल्या आहे ती वही समोर घेऊन बसाल तेव्हा तुम्हाला हे सगळं आठवेल. प्रत्येक विषय आठवतील. सगळ्या विषयांवरती आपण फोकस करणार. मित्रांनो, रेग्युलर कॉलेजला ॲडमिशन ज्या विद्यार्थ्यांनी घेतले ते विद्यार्थी रोज वर्षभर कॉलेजला जात आहेत, शाळेत जात आहेत, तरी देखील त्यांना हे विषय शिक्षकांनी समजून सांगूनही कळत नाही, समजत नाही. मग अशा कंडिशनमध्ये 17 नंबरने जर तुम्ही फॉर्म भरलेला असेल तर त्या विद्यार्थ्यांना तर स्वतःच सगळं वाचून समजून घ्यायचं आहे आणि वर्ष पण नाही आहे त्यांच्याकडे. आत्ता फक्त 4 महिने राहिलेत. तर अशा वेळेस तुमचा अभ्यास होईल असं वाटतं की तुम्हाला कुठेतरी मनामध्ये प्रश्न निर्माण व्हायला सुरुवात होते आणि मग त्याच्यावरती सोल्युशन मी सांगतो ह्या माध्यमांचा वापर करा. एक तुम्हाला अभ्यासाची टेक्निक याच्यातून मिळते आणि त्या टेक्निकनुसार अभ्यास केला तर नक्की तुम्हाला चांगले गुण बोर्ड परीक्षेत मिळतील. तर मित्रांनो, त्यासाठीच तुमचे जर कोणी 17 नंबरने बसलेले विद्यार्थी असतील किंवा आजूबाजूचे विद्यार्थी 12वीची परीक्षा देत असतील तर त्यांच्यापर्यंत ही व्हिडिओ नक्की पोहोचवा. त्यांनाही बोर्ड परीक्षेसाठी आपण मदत करूयात. चला, तर मग आजचा व्हिडिओ या ठिकाणी थांबूयात. भेटूया पुढच्या नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत नमस्कार.